आज अजून आजचा दिवस मावळलेला नाहीये. मी कालच त्याच्याबद्दल चीफ सेक्रेटरींना सांगितलं की ज्या ज्या डिपार्टमेंटचे प्रस्ताव आलेले असतील ते तुम्ही एमपीएससीकडे पाठवून द्या आणि त्यांना तशा पद्धतीनं भरती करायला जे काही जाहिरात द्यायची असते, बाकीची जे काही प्रोसिजर करायची असते ती प्रोसिजर करण्याच्या करता तुम्ही सांगा असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. पण 30 तारखेपर्यंतची मुदत दिलेली होती. उद्याच्याला मात्र आपल्याला आढावा घेता येईल की कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी आपली आपली सगळी माहिती दिली आणि कुठल्या डिपार्टमेंटनी द्यायची राहिली. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबद्दल जोपर्यंत उद्याचे आकडे आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आताच लगेच मुदत वाढवणार म्हणण्याचं काहीच कारण. आज अजून आजचा दिवस मावळलेला नाहीये. मी कालच त्याच्याबद्दल चीफ सेक्रेटरींना सांगितलं की ज्या ज्या डिपार्टमेंटचे प्रस्ताव आलेले असतील ते तुम्ही एमपीएससीकडे पाठवून द्या आणि त्यांना तशा पद्धतीनं भरती करायला जे काही जाहिरात द्यायची असते, बाकीची जे काही प्रोसिजर करायची असते ती प्रोसिजर करण्याच्या करता तुम्ही सांगा असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. पण 30 तारखेपर्यंतची मुदत दिलेली होती. उद्याच्याला मात्र आपल्याला आढावा घेता येईल की कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी आपली आपली सगळी माहिती दिली आणि कुठल्या डिपार्टमेंटनी द्यायची राहिली. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबद्दल नाही जोपर्यंत उद्याचे आकडे आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आताच लगेच मुदत वाढवणार म्हणण्याचं काहीच कारण.